नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीच्या निमित्ताने काल परवा मी एक प्रतिक्रिया दिली, त्याला कुठलेही कारण नसताना भाजपा तालुका अध्यक्षांनी की आपण या निवडणुकीच्या पराभवाचे महाविकास आघाडीने आत्मपरीक्षण करावे असा विनाकारण सल्ला दिला. सर्वप्रथम भाजपा तालुका अध्यक्षांनी आपल्यावर जे जिल्ह्यातील त्याचबरोबर तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी जे नोकरीला लावण्याचे आमिष आपण स्वतःने दाखवले आणि त्यांची करोडो रुपयाची लूट केली, या संदर्भात आधी आपण आत्मपरीक्षण करावे आणि तरच नंतरच आमच्यावर आपण बोलावे. या नगर तालुका भाजपा अध्यक्षांनी युतीच्या काळात शिवसेना भाजप चे राज्य सरकार होते. या राज्यामध्ये राज्याचे माजी मंत्री रामजी शिंदे तथा ते अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री असताना त्यांचे नगर येथील कार्यालय या ठिकाणी ऑफिस बॉय म्हणून हा भाजपचा तालुका अध्यक्ष या ठिकाणी काम करत होता, कार्यरत होता. त्याने जिल्ह्यातील व तालुक्यातील अनेक तरुणांना असे भासवले की मी पालकमंत्री राम शिंदे साहेबांचा मी स्वीय सहाय्यक आहे आणि याच्याच माध्यमातून अनेक तरुणांना शासकीय नोकरीचे आमिष दाखवून अनेकांची मोठी फसवणूक केली. यामध्ये कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाली, अनेकांचे प्रपंच या ठिकाणी उद्ध्वस्त झालेले आहेत. याच्या मागील काळामध्ये सर्व प्रसार माध्यमामध्ये सुद्धा याच्या बातम्या झळकावल्या, पण त्या ठिकाणी त्याचा कुठे उल्लेख आला नाही, त्याचा नावाचा उल्लेख प्रसार माध्यमांनी टाळला. तर तो जे फसवणूक केली ती फसवणूक या भाजप तालुका अध्यक्ष मनोज कोकाटे यांनीच केलेली आहे. या बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये आपल्या पक्षाने आपल्याला खरंच विचारात घेतलं का? तालुका अध्यक्ष असताना आपल्याला उमेदवारी संदर्भात आपल्याला असेल, आपल्या कार्यकर्त्याला असेल, आपल्या सहकाऱ्याला असेल, आपल्या समर्थकाला उमेदवारीच्या सर्व प्रक्रियेमध्ये ठेवलं का? आपल्यावरच उलट पाकिट माराचे किंवा पाकिट वाटपामध्ये पाकिट चोरल्याचे आरोप या ठिकाणी झालेले, सर्वत्र तालुकाभर या संदर्भाची चर्चा आहे. आपण विनाकारण आमच्यासारख्यावर आरोप करतात, आपला आवाका किती, आपण बोलतोय कोणावर याचा आधी भान ठेवा, त्याचं आत्मपरीक्षण करा आणि मगच आमच्यासारख्यावर आपण आरोप करा. याच भाजपच्या तालुका अध्यक्षाने जिल्ह्यातील नगर तालुक्यातील हजारो सुशिक्षित बेरोजगार तरुणांना करोडो रुपयाचा गंडा घालूनही अजूनही तो भाजपचा तालुका अध्यक्ष आहे हीच सर्वात मोठी शोकांतिका आहे.